नवी मुंबईत पुनर्विकसक सोसायटी सदस्यांना धमक्या. शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे पोलीस आणि पालिका आयुक्तांना निवेदन. नवी मुंबई शहरामध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेली सोसायट्यांची पुनर्विकास प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. मात्र काही राजकीय द्वेषींनी दबाव तंत्राचा वापर करून विकसक आणि सोसायटी सदस्यांना धमकी देत वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात विकास प्रकल्पांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो. वाढते प्रकार लक्षात घेता यावर उपाययोजना करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वात शिवसेना शिष्टमंडळाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त एनपुरे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ कैलाश शिंदे यांची भेट घेतली. महायुतीमध्ये सध्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. आमची कॉपी भाजपचे आमदार करत असल्याचे नाहटा यांनी सांगितले. खूप गमतीचाच भाग आहे. आम्ही वया वाटल्या, त्यांनी वया वाटल्या. आम्ही विजय नाटा फाउंडेशन काढलं, त्यांनी फाउंडेशन काढलं. आम्ही छत्र्या वाटले, त्यांनी छत्र्या वाटल्या. आम्ही कांदे वाटले, त्यांनी. आता आम्ही जनसंवाद काढला, त्यांनी काढला. म्हणजे आम्ही लोकांच्या सोयीसाठी करतोय किंवा आम्ही बुद्धीने काम करतोय तुम्हाला मान्य केलं पाहिजे. आणि दुसऱ्यांना आमच्या पावलावर पाऊल ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आम्ही करू ते त्यांना करावंच लागेल, कारण आम्ही जनतेच्या उपयोगाचं फायद्याचं काम करतो. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-2619-12, 72-76-47-54.